ऋग्वेद प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा तन्वीर पुरस्कार दी थिएटर ग्रुप मुंबईचे श्री अलेख पद्मसी यांना देण्यात येणार असून नाट्यधर्मी पुरस्कार प्रदीप मुले यांना देण्यात येणार आहे. ऋग्वेद प्रतिष्ठानाचे मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ नाट्यधर्मी डॉक्टर श्रीराम लागू यांच्या पुढाकाराने 2004 मध्ये स्थापना झाली. रंगभूमीच्या संदर्भात अखिल भारतीय स्तरावर ज्या मंडळींनी महान कार्य केले आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता पुन्हा एकदा व्यक्त व्हावी म्हणून ऋग्वेद प्रतिष्ठान गेल्या 9 वर्षांपासून पुरस्कार देत आली आहे. यंदाच्या वर्षीचा तन्वीर पुरस्कार दी थिएटर ग्रुप मुंबईचे श्री अलेख पद्मसी यांना देण्यात येत आहे. या नाट्य कलावंताने अनेक नाटकांसह जाहिरात व्यवसायासोबत चित्रपट क्षेत्रातही आपला ठसा उमटवलाय. तसेच यंदाचा नाट्यधर्मी पुरस्कार प्रदीप मुळे यांना देण्यात येणार आहे. यावर्षीचा पुरस्कार समारंभ 9 डिसेंबरला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. तर यंदा आम्ही इंग्लिश थिएटरचे श्री अलेख पद्मसी यांना तन्वीर सन्मान देतोय आणि नाट्यधर्मी पुरस्कार हा प्रदीप मुळे यांना देतोय. अलेख पद्मसी गेले 70 वर्ष काम करत आहेत थिएटरमध्ये, इंग्लिश थिएटरमध्ये. फक्त इंग्लिश थिएटर नाही तर त्यांनी हिंदीसुद्धा नाटकं केली. प्रदीप मुळे खूप वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर आविष्कारमध्ये खास करून त्यांचं काम आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर ते प्रायोगिक आणि कमर्शियल व्यावसायिक अशा दोन्ही रंगभूमीवर काम करून त्यांचं नाव खूप लौकिक खूप झालेलं आहे. आमचा नाट्यधर्मी पुरस्कार हा खरं म्हणजे एक प्रकारचा कौतुकाचा पुरस्कार आहे, कारण ह्या लोकांची कारकिर्द इतकी आहे की निदान आम्ही आम्हाला लक्षात आहे तुम्ही हे फार महत्त्वाचं काम करता आणि काही वर्षांनी तुम्ही तन्वीर सन्मानाचे पुरस्कर्ते होऊ शकाल असं आम्हाला ज्यांच्याबद्दल वाटतं अशा लोकांना आम्ही हा नाट्यधर्मी पुरस्कार देत असतो. त्यामुळे यंदा आम्ही तो प्रदीप मुळेंना देतोय.